तर बालमित्रांनो, महाराष्ट्राच्या ज्या निर्मितीमध्ये जेव्हीपी समिती या समितीने काय भूमिका बजावली ती पाहूया। तर जेव्हीपी या समितीमध्ये त्रिसदस्य म्हणजेच 3 सदस्य होते म्हणून तिला त्रिसदस्य समिती असे म्हणतात। भाषावार प्रांत रचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या 3 सदस्यांचा त्या समितीमध्ये समावेश केला म्हणून त्या समितीला त्रिसदस्य समिती असे म्हणतात। आणि या तिघांच्या नावातील पहिलं अध्यक्षर घेऊन या समितीचं नाव जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, पी म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजेच पट्टाभी सीतारामय्या अशा या तिघांच्या नावाचे अध्यक्षर घेऊन या समितीला नाव दिलेलं आहे। मग या समितीने काय केलं, तत्कालीन परिस्थितीचा भाषावार प्रांत रचनेचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आणि तो अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला। त्या अहवालामध्ये त्यांनी काय केलं, तर भाषावार प्रांत रचना ही काँग्रेसला तत्वतः मान्य आहे असं त्यांनी त्या अहवालामधून प्रसिद्ध केलं। पण त्यांनी त्यावेळी सांगितलं की पण ही वेळ योग्य नाही। मग हा अहवाल, अशी शिफारस या अहवालाने केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या अहवालाचे अतिशय तीव्र पडसाद उमटले व अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या आणि मग यामध्ये सेनापती बापट यांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली की मुंबईसह महाराष्ट्र एकत्र असावा असं त्यांनी जनजागृती करत फेऱ्या काढल्या। त्यानंतर आचार्य अत्रे यांनी त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये एक ठराव मंजूर करून घेतला आणि तो ठराव 50 सदस्यांपैकी 35 अशा पद्धतीने तो मंजूर झाला आणि त्या ठरावामध्ये काय मागणी होती, तर मुंबईसह महाराष्ट्र राज्य असावं असं त्यांनी मागणी मंजूर केली। आणि यातून आपल्याला जनतेची इच्छा त्या ठिकाणी सरकारच्या लक्षात आली की मुंबई सोडून महाराष्ट्र तयार होऊ शकत नाही।